पनवेल मतदारसंघातील सुमारे 5 कोटी 15 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या मार्गी लागून नागरिकांना विविध सुविधांचा लाभ मिळत आहे. त्यानुसार शनिवारी 5 कोटी 15 लाख रुपयांच्या विकासाच्या कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यामध्ये अर्थसंकल्प 2022-23 या निधीतील 2 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून विचुंबे नवीन ब्रिज, विस्पुते कॉलेज ते शिवकर पर्यंत रस्ता, तसेच 2 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीमधून विचुंबे मधील ज्ञानेश्वरी माऊली सोसायटी मार्गे उसरली पर्यंतचा रस्ता, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 15 लाख रुपयांच्या निधीमधून माया रेसिडेन्सी ते मानसी पार्क पर्यंत गटाराच्या काम करण्यात येणार आहे. तसेच देवत ग्रामपंचायतीच्या निधीमधून देवत ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण, ग्रामपंचायतीच्या समोरील गार्डनचे सुशोभीकरण, देवत येथील गाढी नदीवर संरक्षण भिंत बांधणे आणि देवतसाठी नवीन गणपती घाट बांधण्याच्या कामाचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले. दरम्यान यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पोदीहून विचुंबे मार्गावर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी आढावा घेतला. बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला, तसेच आवश्यक त्या सूचना दिल्या. या विकास कामांच्या शुभारंभावेळी आमदार प्रशांत ठाकूर, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, भूपेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, युवा मोर्चा अध्यक्ष विवेक भोईर, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच स्वाती पाटील, अप्पा गायकवाड, सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच स्वाती बळीराम पाटील, भाजप नेते अप्पा गायकवाड, अनिल भोईर, बी डी पाटील, भरत पाटील, अविनाश गायकवाड, चेतन सुरते, आनंद गोंधळी, विवेक भोईर, के सी पाटील, बळीराम पाटील, किशोर सुरते, रवींद्र भोईर, चेतन भिंगारकर, किरण भोईर, राकेश भोईर, भरत पाटील, संजित भिंगारकर, राकेश मोरे, डी किरण भोईर, देवत ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद वाघमारे, उपसरपंच विजय वाघमारे, वामन वाघमारे, निलेश वाघमारे, संदीप वाघमारे, कैलास वाघमारे, वासुदेव वाघमारे, संजय वाघमारे, राजू ठोकळ, उमेश वाघमारे, सचिन वाघमारे, उसरली ग्रामपंचायतीचे सरपंच अनिता भगत, मुकेश भगत, जितेंद्र भगत, मच्छिंद्र भगत, जयवंत भगत, संजय भगत, प्रमोद पाटील, नरेश भगत, राकेश भोईर, प्रवीण वाघमारे, कणकेश्वर रसाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच ज्ञानेश्वरी माऊली सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. आपल्याला मिळाली जी सत्ता ती काही फक्त एका ग्रामपंचायतीपुरती नाही, ती या ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांच्या नियोजनाची आणि त्यांना चांगली सेवा देण्याची जबाबदारी आहे असं मानून समजून त्याप्रमाणे काम करण्याची आवश्यकता आहे. मला खात्री आहे की अनुषंगानं आपण सगळेजणं त्याचा निश्चितपणानं विचार कराल. अनेक योजना केंद्र सरकारनं लोकांच्यासाठी आणल्या, या योजनांचे अनेक लाभार्थी या प्रत्येक वसाहतीमध्ये गावामध्ये या ठिकाणी लोकांपर्यंत राहत आहे. मोदी सरकार जर तुमच्या आमच्यासाठी एवढी संधी देऊ शकतं, प्रशांत ठाकूर कुठून निधी देणार आहे? तर मोदी सरकारनं दिला नसता, राज्य सरकारनं दिला नसता, प्रशांत ठाकूरना काय निधी आणला असता? हे भारतीय जनता पार्टीनं ही आपल्या लोकांना दिलेली ही या ठिकाणी संधी आहे, या संधीचं सोनं या ग्रामपंचायतींनी करून दाखवावं. आणि ज्यांच्यासाठी या योजना आणल्या, ज्यांच्यासाठी ही विकास कामं आणली, त्या लोकांपर्यंत हे कोणी आणलं पण लोकं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, हे आम्ही आणलं असं सांगण्याचा प्रयत्न करतील, त्या लोकांपर्यंत तुमच्यासाठी कोण आणतंय आणि ते आणून देणाऱ्यांना परत आपण पुन्हा एकदा सरकार बनवण्याची संधी दिली पाहिजे, यासाठी लोकांपर्यंत आपण गेलं पाहिजे. आज या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आधी ठरलेले असताना तुमच्यापर्यंत येण्याचं कारण हेच आहे. या कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करता आलं त्याबद्दल जनतेचे तुमचे आभार मानता आले, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की आता आपण कसं आभार मानणार? आपण आता कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन नाही केलं चालेल, हे आभार प्रदर्शन आपल्याला लोकांमध्ये जाऊन करायचं. केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी, सर्वसामान्य जनता याच्यामध्ये जाऊ,
हे आम्ही का करू शकलो हे लोकांना समजावून सांगायचं आहे. आणि आज आम्ही हे करू शकलो हा एक छोटासा भाग आहे. आपण आठवून बघूया, गेल्या 3 महिन्यात शिवकर, वितुंबा, देवर, 3 महिन्यात म्हणण्यापेक्षा 6 महिने म्हणते, 6 महिन्यात किती भूमिपूजन केली, किती उद्घाटनं केली आणि किती कोटींची कामं ते आपण सुरुवात केली याचा नुसता विचार केला तर 6 महिन्यात जे घडू शकतं, तर 6 × 12 आणि 5 × 10 म्हणजे पुढच्या अशा 10 कालखंडात आम्ही याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त करू शकतो हा विश्वास लोकांना देण्यासाठी आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे. दोन्ही गावामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये वसाहती आलेल्या आहेत त्या वसाहतीला त्या सर्व नागरिकांना मग त्यांच्या कामधंद्यानिमित्त असतील, शैक्षणिकदृष्ट्या मुलाबाळांचं शिक्षणासाठी असेल किंवा अन्य सर्व कारणासाठी लागणारा जो आपला दैनंदिन वापर आहे त्याच्यासाठी सुखकर आणि सहज रस्ता उपलब्ध व्हा यासाठी आमदार साहेबांनी आज या देवत ते शिवकर रस्ता 2.5 कोटी रुपयाचा आता भूमिपूजन केलं आहे. निश्चितच साहेब, या रहिवाशांची जी सातत्याने मागणी होती ती सातत्याची मागणी अरुणचे भगतसाहेबांना आपल्याकडे आम्ही सर्वांनी केली आणि त्याचं आपण त्याचं निर्णय घेऊन तो काम नुसता मंजूर न करता स्वतः आपण भूमिपूजनाला इथं उपस्थित राहिला त्याबद्दल या दोन्ही ग्रामपंचायतमध्ये याच्यामध्ये देवत असेल, वितुंबा असेल, त्याचबरोबर आमची शिवकर ग्रामपंचायत असेल. आज एका बाजूला महानगरपालिका तयार झाली, त्या महानगरपालिकेकडं आपला ग्रामीण भागातला किंवा मुंबई किंवा महाराष्ट्रामधून जे जे रहिवासी आपल्या या ग्रामपंचायत एरियामध्ये राहायला आले ते सातत्याने आपली एक कंपेरिजन करत असतात की महानगरपालिकेचं क्षेत्र कसं आहे आणि ग्रामीण भागातलं क्षेत्र कसं आहे. मात्र आमदारसाहेबांची असलेली दूरदृष्टी की मला ज्या पद्धतीने पनवेल महानगरपालिका विकसित करायची आहे, पनवेल महानगरपालिका स्मार्ट सिटी करायची आहे, त्याचबरोबरीने त्यांच्या संलग्न असणाऱ्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा विकासाचा डोंगर उभा करायचा आहे. ज्या ज्या सुखसुविधा मुंबईमधला नागरिक असेल, कल्याण डोंबिवलीतला असेल, ठाण्यामधला असेल किंवा महाराष्ट्रातून देशामधून जे नागरिक आपल्या या सर्व गावांमध्ये राहायला आले त्यांना कुठल्याही प्रकारची उणीव भासू नये किंवा त्यांनी गुंतवलेलं आपलं आयुष्याची जी तुटपुंजी आहे त्या आयुष्याच्या तुटपुंजीचा चांगला वापर केला गेला आहे, चांगल्या ठिकाणी राहायला आलो आहे अशा पद्धतीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी आमदारसाहेब सातत्याने प्रयत्न करत असतात. आणि निश्चितच येत्या काही दिवसामध्ये विसुंब्याचा ब्रिज असेल, देवतचा ब्रिज असेल आणि त्याला बाजूला असणारे हे आपले सर्व कनेक्टिंग रस्ते हे चांगल्या प्रकारे तयार होतील आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ज्या नागरिकांचा जो दैनंदिन जो प्रवास आहे तो सुखकर होईल यामध्ये शंका नाही.